वाटत नाही. मी अशा अनेक अडचणी आपल्याला म्हणायच्या अशासाठी सांगितल्या की गेल्या 4-5 महिन्यामध्ये आम्ही स्वर्ग धरतीवर आणू शकत नाही एका रात्रीमध्ये, पण 4-5 महिन्यामध्ये आम्ही अनेक अशा सुधारणा केल्या. आणि आम्ही आता ठरवलेलं आहे आमच्या युतीच्या तिथल्या सगळ्या सभासदांनी, जे म्हाडा कॉलनीमध्ये लोक राहतात त्याला डोळ्यासमोर ठेवायचं, जे नियम त्याला छळणारे असतील, जे नियम त्या ठिकाणी फार इतरांवर अन्याय करणारा नसेल, ते नियम आम्ही उचलून फेकून द्यायचं ठरवलेलं आहे. फेकून द्यायचं ठरवलं, जसं मोदींनी नियम फेकले, सगळे नियम फेकले, 1400 कायदे कमी केले. जसं आता आपल्याला जर आपल्या झेरॉक्स कॉपीवर सर्टिफाय करून पाहिजे असेल, एसईओ कडे जा, गॅझेटेड ऑफिसर कडे जा, आणि मग तो स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, त्याची पण गंमत सांगतो. आमचे रमेश दुबे होते, ते म्हणाले आमच्या गावामध्ये लग्न असेल, मुंबईत एसईओ झाला असेल, स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, तो हुंडा जास्त पाहिजे असेल तर ते काय सांगायचे नवरीच्या बाबाला, हमार लड़का मेरा लड़का मैजिस्ट्रेट है और वो सिर्फ मैजिस्ट्रेट नहीं है, वो एग्जीक्यूटिव भी है और वो मैजिस्ट्रेट और एग्जीक्यूटिव भी नहीं है, दोनों मिलके स्पेशल है. तो त्यांना काय माहित आहे एसईओ म्हणजे काय, साधा असतो तो आपल्या कार्यकर्त्याला दिलं असतं. मग काय काय एसईओ त्या ठिकाणी डबा ठेवायचे समोर, हे दानपेटी आहे, मला पैसे नको आणि सहीसाठी 10 रुपये. आता मोदीजींनी सांगितलं सेल्फ अटॅचमेंट, तुझा तुझ्यावर विश्वास आहे ना, तुझ्या झेरॉक्स कॉपीवर तू सही कर, खोटं बोलला तर तू जेलमध्ये जाशील. 100 लोकांकडे भीक मागायला नको, इथे सही द्यावो, इथे सही द्यावो, इथे सही द्यावो. 1200 कायदे कमी केले, पालतो थर्ड क्लास, कालबाह्य, माणसाचा अमानुष छळ करणारे, भ्रष्टाचाराला प्रेरणा देणारे, लाल फितीत सगळी कामं अडकवणारे, लाल फितीत. एकच भयानक उत्तर देतो आणि माझं त्या ठिकाणी 1 मिनिटात बोलणं संपवतो. मी जेव्हा चेअरमन होतो, 85 वर्षाची दलित महिला माझ्याकडे आली, म्हणाले कशाला आले म्हणे मामा, त्याच्या अगोदर माझ्याकडे, मी स्पष्ट बोलतो माफ करा माझ्या बोलण्याचा पॉझिटिव्ह अर्थ की हात घालून विनंती आहे, त्याच्यासमोर माझ्यासमोर एक पवार नावाचा कार्यकर्ता आला, ऑफिसर आमचा एक्झिक्युटिव्ह इस्टेट मॅनेजर, म्हणाला माझ्या पाठीमागे अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, तो म्हणाला तुम्ही बौद्ध आहात का, म्हटलं का रे बाबा मी जातपात मारत नाही, पण तुला विचारलं तुम्ही सांगतो मी मराठा आहे, पण का आंबेडकरांचा फोटो, म्हटलं तुझी प्रॉपर्टी नाही, आंबेडकरांसारखा महापुरुष या देशाची प्रॉपर्टी आहे, आमची प्रॉपर्टी आहे. त्या आंबेडकरांचं चरित्र तुम्ही वाचल्यानंतर ते किती महान होते याची कल्पना येईल आपल्याला. तो निघून गेला. थोड्या वेळाने ती झाली बाई, काय झालं म्हणे माझे यजमान वारले, मी गावावरून आले, बीडीडी चाळीमध्ये नायगावला घर आहे, माझ्या नावावर करायचं आहे, बघा किती क्रौर्य आहे. मग काय झालं, तो म्हणे तो तुमचा ऑफिसर आहे, तो आमच्या लग्नाचा सर्टिफिकेट मागतोय. आता 1986 चांडवची गोष्ट आहे, मी तेव्हा चेअरमन होतो रिपेअर बोर्ड, आता मला आत्ता आठवले इथे, ते म्हणाले मॅरेज रजिस्ट्रेशन कायदा हा 60-65 नंतर आलेला आहे की लग्न रजिस्टर केलं पाहिजे, त्याच्या अगोदर नाही. मग मी त्याला म्हटलं माझ्या अँटी चेंबरमध्ये बसा मावशी तुम्ही आजी, त्या ऑफिसरला बोलवून घेतलं, तो 5 मिनिटापूर्वी माझ्या पुढे आला होता, म्हटलं बसा.